माझा महाराष्ट्र लाइव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शासकीय रुग्णालय या ठिकाणी आलेले, या ठिकाणी एक अमोल चौरे नावाचा 22 वर्षांचा युवकाचा देगलूर नाका हिलाल नगर या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे। सर्वात जास्त खुनाचे घटना हा देगलूर नाका परिसरात ग्रामीण व इतवारा आणि विमानतळ या तिन्ही पोलीस स्थानकात सर्वात जास्त वाढलेले आहेत। हा गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रयत्न करत आहेत, परंतु अनेक खुनाचे प्रकार घडलेले आहेत। यासाठी काय कारण होय हे खुनाच्या घटनेचं ते आपण त्यांच्याशी विचारणार। सोबत हर्षवर्धन लोहकर आहेत, त्यांच्याशी आपण विचारणार आहे घटना कशा पद्धतीने घडली होती। आम्ही स्टेशनहून नेऊ लागल्या, ते पोरग भया म्हणायचं, पोरग त्याला सिगरेट पियायची होती, तयार बोलला थांबले, त्यांना काहीतरी झाले, त्याच्या संग काही भांडणं झाले, ते ऑटोमॅटिक म्हणून मारले ते पोरानं। ऑटोमध्ये 10-15 जण होते, 7-8 जण होते आणि हे 4-5 जण खुले होते सामान कंजरे पिंजरे घेऊन। मी गेलो त्याला मारले आणि पडलं ते डायरेक्ट। मी गेलो त्याला उचलू लागलो, तू मया मांडीमध्ये 2 खंजर मारले। मग मी त्याला घेतलो, माझ्या संगत 5 जण, आम्ही 5 जण होत्या, 3 जण पळून गेले माझ्या संगचे मार बघून। मग मी त्याला घेऊन खाली कॉलनीमध्ये घेऊन पळत गेलो, कमरेत हात टाकून त्यात पळून गेलो। माझ्या मित्राला फोन लावून, भावाला फोन लावून बोललो, पोलीस स्टेशनला फोन लावलो होतो आणि भावाला फोन लावलो होतो। तिथून आल्या कारमध्ये, ज्या पोलिसांचं असं म्हणणं आहे की आरोपी फक्त 2 ते 3 जण होते आणि फुलाच्या हारच्या कारणावरून झालं, कारण काय? कारण हारच्या कारणाचे आम्ही थांबलो होतो, फक्त सिगरेटसाठी थांबलो होते पोरून, त्यांनाच गेलं होतं ते सिगरेट कमानी पैसे सिगरेटा नाही गेलं होतं। हार आमची काय गाडी नवी घेतली नाही का, कोणाचा बड्डे नव्हता, कोणाचा काही नव्हतं हार घ्यायला, एक दोन दरम्यान 1.5-2 दरम्यान। आरोपी किती होते? तयारी नव्हती, एक ऑटो भरून होता, 4-5 जण असं खुले होते, थांबून होते, म्हणजे काही आमची काही गलती नव्हती, मारा म्हणून मारले, कोणाने कोण काय केलं की आम्ही तुम्ही सिगरेट पिल्यास, हां फक्त सिगरेट, आम्हाला कोणाचं भांडणं झालं नाहीत, काही झालं नाही, जाऊ जोपर्यंत येऊ जोपर्यंत कोणाचं काही झालं नाही, ते ऑटोमॅटिक घेऊन मारले, म्हणजे ते काहीतरी साजिश होती। काय जुनी कारण दुसरं तिथं कोण राहणार आहे जुने, ते नवीन दिसू लागले। मार किती जणांना लागला तुमच्यापैकी? मार 3 जणांना। खंजर जे आहे ते आम्ही जे पाहणी केली काल, तर त्या एका घराच्या समोर बोट पडलेले खंजर रक्त होतं आणि एक खंजर होते, कोण आणले ते? आम्ही तिथून, मी त्याला तिकून तिकडे पळत घेऊन गेलो होतो, कमरेमध्ये हात घालून टाकलो होतो, आमच्या मागे लागले होते पोरं, आम्ही त्याला घेऊन पळून गेलो त्या पोराला घेऊन। आधी ते निघले नाहीत पोरं, ते नंतर ऑटोच्या बाहेर निघले पोरं, आधीच्या चौघांनाच मारले, आम्ही पळाले की नाही तिकडे गल्लीमध्ये, तिकडे कॅमेरेमध्ये होते की नाही, मग तिकडे मागे लागले ते पोरं सगळे। मग रात्री तिथं तुम्ही घटनास्थळावर पोलीस आलती काय किंवा? 2 जण आलते 2-व्हीलरवर, हां 2-व्हीलर आले, बघले, थांबले नाही काय, डायरेक्ट निघून गेले। मग भाऊ आला, भाऊ काय भाऊ सा कारमध्ये घेऊन डायरेक्ट इला आलो इसबिलमध्ये। किती जखमी? आमच्या 3 जणांना मार लागला, 2 जण आम्ही लांब पडले होतं, फक्त मला बोलता येऊ लागलं, मी फोन लावलो होतो, मी फोन लावून बोलून घेतलो, बाकीचे 3 जण आमच्या संघचे एकही घटलं आहे फरार म्हणून झाले गेले। तुम्ही एकाला आरोपीला ओळख ओळखीचे एकत्र आरोपी होता का? ओळखीचं कोणीच नव्हतं आमच्या, सात बघल्यानं ओळखतो, ऑटोमध्ये होते आणि 3-4 जण असे बाहेर होते, ऑटोमध्ये काय होते आणि 3-4 जण महाराज याच्यानं थांबले होते, जो आम्ही खाली पळाल्या तेव्हा ते ऑटोमधले माणसं निघले। तुमचं पूर्ण हर्षवर्धन सुभाष लोहकरे। घटना घडलेली आहे आणि नेमकं तुम्ही कुठं गेले होते रात्री? घरीच होतो, त्याचा फोन आल्याच्या नंतर उठून गाडी घेऊन निघून गेलो त्याला आणायसाठी। किती जण पडलेले होते? 5 पोलीस कर्मचारी होते आणि हे 2 जण होते, याच्यामधलं एक खाली पडलेलं होतं, यानं बोलू लागलं फोनवर, मलाच फोन चालू होता, 5 पोलीस कर्मचारी असताना त्याला गाडीमध्ये न टाकता, गाडी होती त्याच्याजवळ फोरलर असताना टाकले नाही, तर माझ्या गाडीत घेऊन आलो मी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला डायरेक्ट इकडे आणले। ग्रामीण पोलीस स्थानकात कळवले नाही? ग्रामीण पोलीस स्थानकात कळवलं नाही, पोलीस कर्मचारी जे तिथे होते त्याच्यात 3 पोलीस कर्मचारी इकडे आले आमच्या पाठीमागं थोड्या 5-7-15-20 मिनिटाच्या नंतर। हे लोक कशावर होते? वाहनं जे आहे त्याचं काही जप्ती काय केली असं? हो, यांच्या गाड्या घेऊन गेले होते की आरोपीच्या गाड्या नेल नाही तर जे मार खाले त्याच्या गाड्या घेऊन गेले होते। आता काय परिस्थिती आहे म्हणजे एक वारला हो, एक मयत
पोस्टमार्टम मध्ये तिथे अमोल चौरे। आता काय अपेक्षा आहे पोलिसांकडून तुम्हाला की ज्या पद्धतीने एकाची मृत्यू झाली आणि हे विनाकारण जळकोळ कारणावरून हा खून झाला तर तुम्हाला काय अपेक्षा आहे प्रशासन? आमचं म्हणणं एवढंच आहे की व्यवस्थित तपास करावं, जे आरोपी होते त्या आरोपीला घेवा। रात्री 4 आरोपी अटक होते, मी माझ्या डोळ्यानं बघितलं स्वतः। आता 3 पेपरला टाकले तर जे माननीय आता कोणते आमचे साहेब असतील, PSI साहेब कोण असतील, वरिष्ठ कर्मचारी बिर्मचारी, त्याला आपलं म्हणणं चांगलं आहे की जे होतं त्यांना घेऊन या। 4 आणले होते, एकाला का सोडलं, कसं काय सोडलं, हे हां कडक शिक्षा त्याला घेऊन या। जे पकडून आणलं होते त्याला सोडलं, माझ्या डोळ्यानं बघितलं तुम्ही, 4 आरोपी आणले होते रात्री, आज 3 दाखवलेत पेपरला। वेळावनी वेळ आज आमच्या समाजावर अन्याय व्हायला आहे। आज अशाच हत्या झाली आणि त्याच्याविषयी मी बोलतो की त्या आरोपीला तात्काळ अटक करणे आणि त्याच्यावर 18 CT (A) हे गुन्हा दाखल करून त्याच्या घरच्याला आर्थिक मदत करणे, एवढं बोलू तुमचं। ज्या पद्धतीने ग्रामीण पोलीस स्थानकात ज्या असंही बोललं जात आहे की काही आरोपी जे मुख्य फरार आहेत आणि काही आरोपीला सोडले, हे खरं आहे? काल संध्याकाळी 4 आरोपीला अटक केलते, त्याच्यामधले आज पेपरला 3 आरोपी आहेत, त्याच्या संदर्भात पुढील चौकशी करतील साहेब। या ठिकाणी आपण पाहू शकता की अमोल चौरे यांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्या शासकीय रुग्णालय येथील इथं पोस्टमार्टमसाठी बॉडीला नेले होते। मयतीला पोस्टमार्टम करून ह्या घरी नेत आहेत आणि एक गंभीर जखमी आहेत आणि एकाची मृत्यू झालेली आहेत। या आत्ता पाहू शकता आपण, या ॲम्ब्युलन्समध्ये नेत आहेत।